वाढत्या महागाईच्या काळात स्वस्त पेट्रोल, शिवसेनेच्या वतीने अनोखे आंदोलन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईत पेट्रोलचे दर सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याच्या बाहेर गेलेत। याचाच निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीनं 50 रुपयांचं कुपन देऊन 1 लिटर पेट्रोलवर 50 रुपये कमी असं पेट्रोल भरण्यास आलेल्या जनतेला दिलासा देण्यात येतोय। पण याचाच निषेध म्हणून असा अनोखा अंदाज करण्यात आलाय असं सेनेचे खडकवासला विभाग प्रमुख निलेश गिरमे यांनी सांगितलं। महाराष्ट्र आज दिनांक 13 रोजी केंद्र सरकारने जो महागाईचा भडका केला आहे आणि महागाईचा भडका इतका वाढला आहे की आज पेट्रोलची परिस्थिती तुम्ही आज 5 पंपावर आहोत, पेट्रोलची परिस्थिती 102 रुपये प्रति लिटर पेट्रोल आज मिळते। ज्या पेट्रोलचा भाव 50, 60, 70 पर्यंत होतो तो आज 102 रुपये झाला आहे। सामान्य नागरिकांना, सामान्य लोकांना, जे कष्टकरी आहेत, कामगार वर्ग आहेत, कोरोनामुळे महामारीमुळे बऱ्याच लोकांचा जो रोजगार गेला आहे आणि अशामध्ये केंद्र सरकारने जे तेलाचे भाव वाढवलेत, इंधनचे जे रेट वाढवलेत, गॅसचे रेट वाढवलेत, त्यामुळे सामान्यांचे आज कुठेतरी आज कंबरडे मोडलेत। अशाच परिस्थितीमध्ये आपण शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघ व त्याचप्रमाणे संकल्प प्रचारच्या वतीने आज आपण 50 रुपये प्रति लिटर या दराने आज आपण माणिकबाग या पेट्रोल पंपावर आज एक अनोखं वेगळ्या पद्धतीने आपण आंदोलन करतोय। याची तरी किमान त्यांना लाज वाटली पाहिजे की आज माणसाची परिस्थिती काय आहे। कोरोनाच्या काळानंतर बऱ्याच लोकांच्या, नागरिकांच्या नोकऱ्या गेल्यात, कशापशी आज ते व्यवस्थित पातळीवर आता यायच्या लाईनवर असताना सुद्धा या ठिकाणी महागाई वाढत चाललेली आहे। केंद्र सरकार याला संपूर्णपणे जबाबदार आहे। तुम्ही खाद्यतेल असेल, गॅस दर असेल, पेट्रोल वाढ असेल, या निमित्त आज आपण आंदोलन करतोय। फक्त आंदोलन करायची पद्धत माझी वेगळी आहे। माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना आज आपण या ठिकाणी 50 रुपयाचे कुपनचे वाटप केलेले आहे। थोडा का होईना त्यांना दिलासा 8 दिवसापुरता मिळेल, परंतु केंद्र सरकारची दखल घेऊन लवकरात लवकर या इंधन दर वाढीचा कमी करून सामान्य नागरिकांना कुठेतरी दिलासा दिला पाहिजे।